नमस्कार, पाहुया लोकहिताचा स्पेशल रिपोर्ट. साखळी तालुक्यातील धमणार गावात निवडून आलेल्या सदस्यांनी नामनिर्देशन पत्र भरत असताना शौचालय असल्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले होते. मात्र या गावातील काही जागरूक नागरिकांनी सदस्यांकडे शौचालय नसल्याची तक्रार केल्यानंतर प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर खरोखरच सदस्य उघड्या व शौचालय जात असल्याचे उघड झाले आहे. दरम्यान खोटे दाखले देणारे ग्रामसेवक व शौचालय नसलेल्या सदस्यांवर कारवाई होण्याची मागणी जोर धरत आहे. पाहूया आमचे प्रतिनिधी संजय सूर्यवंशी यांनी केलेली ही पोलखोल. परिपूर्ण गावात सर्वे करून जे कोणी सदस्य जे आले होते त्या सदस्यांपर्यंत पोचलो, त्यांच्या घरापर्यंत पोचलो. आणि आपण स्वतः आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण स्वतः पडताळणी करत असताना आम्हाला ज्या सदस्यांची नावं होती त्यांच्यापर्यंत पोचलो, पण आम्हाला अद्याप शौचालय आढळून आले नाही आहेत. आणि ज्यांनी शौचालय बांधली होती पण ती फक्त नावाकरता आणि शासकीय जी 12,000 रुपये जे अनुदान मिळतं याच्यासाठी सदस्य म्हणून त्यांनी ते संडास बांधलेली होती, पण त्याचा अद्याप त्या शौचालयाचा वापर होत नाही आहे आपण हे पाहिलं. पण आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून सर्व या ठिकाणी धमणार गावाने हा विडा उचलला. आणि जे पंतप्रधान मोदी ज्यांनी जे आव्हान केलं आहे की स्वच्छता भारत स्वच्छ अभियान भारत या अंतर्गत त्यांनी जे आव्हान केलं ते आव्हानाला गाव पातळीवर शासन निधी देतो आहे, पण ह्या काही बोगस कुठेतरी कारभार चाललेला आहे. आणि बऱ्याच ठिकाणी ग्रामपंचायत पैसा काढून घेतो आहे आणि त्या पैशांचा शौचालय गोरगरिबांपर्यंत पोचत नाही आहे. आणि काही जे सदस्य आहेत फक्त नावाला त्यांनी शौचालय बांधलेली आहेत. आणि आम्ही त्यांच्याशी बोलत असताना लाईव्ह इन कॅमेरा बोललो आणि त्यांच्याशी चर्चा करत असताना त्यांनी देखील सांगितलं की शौचालय आम्ही बांधलेच नाही आहेत. हा आजपर्यंत हा विडा आहे. आणि आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून परिपूर्ण आम्ही साखरी तालुक्याच्या जनतेला आव्हान करतो की गावातले कोणी तरुण असतील किंवा त्यांच्याकडली काही ज्येष्ठ असतील श्रेष्ठ असतील त्यांनी हा विडा उचलला पाहिजे. आणि शौचालय ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे, कारण आपल्या जेव्हा महिला वर्ग जेव्हा शौचालयाला बाहेर जाते सर्वात लाजीरवाणी ही गोष्ट आपल्यासाठी आहे. म्हणून हा विडा जो धमणार गावाने उचलला आहे तोच विडा प्रत्येक गावकऱ्यांनी उचलावा असं आम्ही या आमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो आणि इथेच थांबतो. आणि यांच्यावर ज्यांनी बोगस जे काम केलं आहे आणि सरपंच आपल्याशी फोनवर संवाद साधत असताना आपल्याशी बोलला तो की प्रथम जी कारवाई असते ती त्या ग्रामसेवकाने केली पाहिजे, पण तो तसं काही बोलत नाही. विशेष म्हणजे आम्ही सरपंचाच्या घरापर्यंत पोहोचलो, सरपंचच्या दारात देखील संडास नाही, एवढी लाजीरवाणी ही गोष्ट आपल्या ह्या धमणार गावात दिसली. मंडळी यावेळेस आम्ही एवढंच सांगतो. कॅमेरामॅन चंद्रकांत बच्चाव, संगपाल मोरेसह संजय सूर्यवंशी, लोकिन न्यूज, साखरी. शौचालय नाही वापर करतो का ते देखील कडे सध्याले वापर म्हणजे बाहेर करत का शौचालय मग सध्याला बाहेर बाकी मधमा वापर माय का शौचालय आधी वापर म्हणे आधी महिना पण सामान शौचालय थोडं म्हणजे ठीक आहे. संडास नाही बांधले तुम्ही सदस्य आहेत का ग्रामपंचायतीला? ग्रामपंचायत सदस्य आहेत का? ग्रामपंचायत मग निवडी येईल का? कुठे मारू कुठं तू शॉर्ट डबे हा का रे तुम्ही एक काम करा ते डबे बघता तुम्ही बाहेर आहे म्हणजे वापर नाही ना शौचालय
तुम्ही सचिवालयाला बाहेर जाता हां ना माणूस सदस्य आहे का ग्रामपंचायत शौचालय बांधले कुठे दाखाडा बघा आता येत आहे का तुम्ही पोपट बाप तुम्ही काय आहेत ग्रामपंचायतीमध्ये बाई आहे सर सदस्याचं नाव सांगा काय जनाबाई पोपट बाई का संत नाही तुमच्याकडे वापर वापर नाही खात शौचालयाला कुठे जाता बाहेर सर्व कुटुंब वापर नाही करत आता काम बाकी आता तुम्ही जेव्हा फॉर्म भरला होता त्यावेळेस होता ना तुमच्याकडे शौचालय काम वापर होता का नव्हता होता सहा महिने झाले सहा महिन्यापासून संडासचं काम म्हणजे असं कोणतं काम वापर नाही बाकी आहे काम फरक आता सध्या सर्व बाहेरच जात आहे शौचालयाला धमनार या गावात धमनार गावाचा प्रकार जर पाहिला की काल आपण जी न्यूज जी बातमी जी फ्लॅश केली होती फक्त वॉटर सप्लाय कर्मचाऱ्यासंदर्भात होती आणि त्याच्यानंतर ज्या ह्या गावामध्ये महिला सरपंच असताना देखील महिला जे सरपंच आहेत त्यांचे पती ह्या ग्रामपंचायतीचा गावगाडा होडत असतात आणि त्याच्यानंतर आपण जेव्हा जे प्रथम नागरिक म्हणून सरपंच ओळखतो सरपंच तिथं नाहीच आहेत त्याच्यानंतर जे गव्हर्नमेंट सर्वंट जे ग्रामसेवक आपण त्यांना म्हणतो की ग्रामसेवकाला आम्ही देखील कॉल केला आणि त्यांना आम्ही संपर्क करत असताना त्यांनी आपला उडवाउडीची उत्तरं दिली आणि ती उत्तरं अशी दिली की पहिल्याने की मी पंचायत समितीमध्ये माझी मीटिंग आहे त्याच्यानंतर आपण बी डी ओ साहेबांना कॉल केला बी डी ओ साहेबांशी आपली चर्चा झाली आणि चर्चा झाल्यानंतर बोललो की कोणत्याही संदर्भाची ती मीटिंग नाही आहे आणि त्यानंतर आम्ही त्यांना कॉल करत असताना यांनी ज्यावेळेस उमेदवार निवडणूक लढवतो आणि आपलं नामांकन पत्र ज्यावेळेस मतदान आयोगाकडे सादर करतो त्यावेळेस त्याला शौचालय हे अनिवार्य असतं कंपल्सरी असतं पण ह्याच ग्रामसेवकने खोटे दाखले दिले ग्रामसेवक जो आहे या गावातला सूर्यवंशी म्हणून त्याने त्याची जी नामांकन पत्र भरताना जी दाखले लागतात शौचालय असण्याचे ते नामांकन पत्र भरताना शौचालयाचे दाखले जे दिले ते खोटे दिले आणि आपण जेव्हा विचारणा केली की तुम्ही आम्ही ज्यांच्याकडे जे सदस्यपद भोगता आहेत जे सरपंच आहेत जे सरपंच जे आहेत आज या गावाचे त्यांच्याकडे देखील शौचालय नाही आहे बाकी 50% सदस्य असे त्यांच्याकडेही शौचालय नाही आहे आणि महत्त्वाची गोष्ट की ज्यांच्याकडे आपण 6 महिन्यानंतर जी व्हॅलिडिटी असते म्हणजे जातीचं प्रमाणपत्र जे सादर करणं असतं ते देखील अद्याप झालेलं नाही आहे आणि आपण ग्रामसेवकांना विचारतो तो बोलतो की तहसीलदार आम्हाला आदेश करतील आणि तहसीलदार आम्हाला सांगतील तेव्हा आम्ही कारवाई करू पण नियमाने जर पाहिलं की नियम असा आहे की प्रथम म्हणून प्रथम कारवाई जी करतो तो ग्रामसेवक करतो कारण तो स्थानिक असतो आणि स्थानिक लेवलला सर्व गोष्टी त्यांना माहिती असतात तो तहसीलदार म्हणजे कार्यकारी दंडाधिकारी जो साखळी तहसीलचा कारभार सांभाळतात त्यांच्याकडे तो अधिकार असतो आणि विशेष म्हणजे जे आपले मतदान आयोग असते त्यांच्याकडे ती कारवाई असते आदेश त्यांच्याकडे असतो कारवाई ते करतील ते त्यांच्याकडे आहे पण प्रथम जी कारवाई करेन ती प्रथम कारवाई ही ग्रामसेवकाकडे असते पण ग्रामसेवक आपले अंग काढतो आहे आणि कुठेतरी उडवाउडीचे उत्तर देत आहे त्याच्या आपल्यासोबत काही ग्रामस्थ आहेत काय सांगाल तुमच्या ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभारासंदर्भात सर ग्रामसेवक जवळजवळ 8-8 दिवस येत नाही मध्ये एखादा दिवस येतो काही गावाचे कामं होत नाही ती चौकशी करण्यात येऊ चौकशी कोणत्या संदर्भात शौचालयाविषयी जो तुम्ही बी डी ओकडे जो अर्ज सादर केला म्हणजे तुम्ही गावकऱ्यांनी जो अर्ज सादर केला की संबंधित जे सदस्य आहेत त्यांना कंपल्सरी शौचालय अनिवार्य आहे बरोबर त्याच्यानंतर त्यांनी शौचालय तर बांधलेच नाही आणि त्याचे खोटे दाखले कोणी दिले ग्रामसेवकांनी त्या संदर्भात काय सांगा ते शौचालय त्यांनी चेक करावे अशी माझी विनंती आहे आपल्यासोबत अजून काही ग्रामस्थ आहेत आपण त्यांच्याशी चर्चा घ्या की काय सांगाल की नेमका तुमच्या ग्रामपंचायतीचा काय कारभार आहे ज्यावेळेस निवडणुका झाल्या निवडणुकीमध्ये झाल्यानंतर जे नामनिर्देशन पत्र भरलं त्या नामनिर्देशन पत्रामध्ये पहिलीच एक अट आहे की शौचालय अनिवार्य आहे त्या शौचालयासाठी जे उमेदवार निवडून आलेले आहेत त्यांचं ऑलरेडी शौचालय बांधलेलं नाही आहे आमच्या निर्देशनात असं आलेलं आहे की ते शौचालय नसताना ते पद उपभोग कसं घेत आहेत यासाठी आम्ही काही जे असतील की त्यांनी शौचालय कुठेतरी बांधले असतील पण शासनाचा नियम असा आहे
की जो आपण 7-12 ज्यावेळेस आपण फॉर्म भरतो म्हणजे नाम निर्देशक पत्रिका ज्यावेळेस आपण दाखल करतो त्यावेळेस जो 7-12 असतो गट क्रमांक असतो आपल्या घराचा नंबर असतो त्याच 7-12 शौचालय बांधले पाहिजे असा हा नियम आहे. पण बाकीची आम्ही माहिती काढली की आमचं शौचालय आहे पण ते कुठेतरी आहे ते काय त्याच्या संदर्भात काय सांगा. शासनाची त्यांनी 100% दिशाभूल केलेली आहे त्यासाठी ज्या घरावर त्यांनी नामनिर्देशन पत्र भरलेलं आहे त्याच घरावरती शौचालय आहे का नाही आहे हे शासनाने चौकशी करावी आणि त्यांना आम्हाला जे आम्ही तक्रार केलेली आहे त्याचा योग्य न्याय आम्हाला मिळावा हीच आमची अपेक्षा आहे आणि हेच सहकार्य शासनाने पण आम्हाला करावं आणि शासनाची जी दिशाभूल केलेली आहे त्यांना योग्य ती कारवाई करून त्यांना कठोर शासन करावं ही आमची इच्छा आहे. या संदर्भात जो आपला गावचा जो ग्रामसेवक असतो ही भूमिका त्याची आहे त्याच्यावर काय सांगतो. आता ग्रामसेवकाचं कर्तव्य हे होतं की त्यांनी दाखले देताना ते शौचालय आहे का नाही ही चौकशी करणं त्यांचं काम होतं आणि ते त्यांच्या कामाची ते कसर करतायत ते कोणत्या दबावाखाली करतायत ते आम्हाला काही सांगता येणार नाही पण त्यांनी पण ती चौकशी करावी आणि जे खरोखर दाखले आहेत दिलेले ते खरं आहेत का खोटे आहेत हे त्यांनी चौकशी करावी. प्रथम कारवाई कोणी करावी. प्रथम कारवाई ही ग्रामसेवकानेच करावी कारण तो गावाचा विकास करणारा ग्रामसेवक असतो त्या ग्रामसेवकाचा पहिला अधिकार तोच आहे की त्यांनी गावात जे शौचालय बांधलेले आहेत जे निवडून आलेले आहेत की त्यांच्याकडे शौचालय आहेत का नाही ही चौकशी करणं त्यांचं काम आहे त्यांच्याकडनं आम्हाला ही एक अपेक्षा आहे. मंडळी गावकऱ्यांची एकच अपेक्षा आहे की ज्यांनी जी शासनाची फसवणूक केली या संदर्भात काहीतरी कारवाई व्हावी याच्यानंतर आपण जे कोणी सदस्य असतील या गावाचा गावगाडा कोणी होडत असेल सरपंच असतील सदस्य असतील आपण त्यांच्या घरापर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण त्यांच्या घरापर्यंत पोचू आणि शौचालय असेल तर आपण मान्य करू नसेल तर आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून परिपूर्ण त्यांच्यावर शासनाची फसवणूक केली गेल्याचा गुन्हा दाखल करू आणि मध्यंतरी गावकऱ्यांनी त्यांच्यावर गुन्हा देखील म्हणजे सॉरी की त्यांनी त्यांच्यावर तक्रारी अर्ज देखील दिला आहे की असा अर्ज दिला आहे की यांचे जर शौचालय नसतील तर यांच्यावर रीतसर कारवाई करण्यात यावी आणि त्यांचं सदस्यपद हे रद्द करण्यात यावं आणि आपण त्याच्या घरापर्यंत पोचू आणि याचं स्टीन ऑपरेशन किंवा यांचं आपण परिपूर्ण प्रकरण आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून जनतेसमोर आणू आणि शौचालय असतील तर आपण मान्य करू नसतील तर यांचं सदस्यपद रद्द होण्यात यावं ही आपण मागणी लावून धरू आणि जर कोणी याच्यात शासनाचे कोणी म्हणजे अधिकारी असतील ग्रामसेवक असेल BDO असेल तहसीलदार असेल किंवा मतदान आयोग असेल त्यांच्याशी देखील आपलं चॅनल 100% भांडेल. यावेळेस एवढंच बोलू आणि त्याच्यानंतर आपण सदस्यांच्या घरापर्यंत पोचू आणि त्यांचा आपण शूट घेऊ.